आत्या आओ काय खूप अनाल काय तुम्ही? हा ह्या वेळेस मला आणायचं होतं ना। तुला आणायचं तर मग आता मी आलं मला नाही लागत काही। अमस तुम्हाला लागतंय, पण मी तुम्हाला काय म्हणलं होतं आधी तुमच्या इथं गेल्या महिन्याचं शिल्लक आहे का नाही? आणून तुम्ही ठेवणारच आहेत ना घरात? मग अशी लेखानी बोली केली महिन्याचं, एक महिन्याचं तुला आणि एक महिन्याचं मला, आणि तू मध्येच नको आजीबा तात्या थोडीच जाऊ। मग मला मस्त माहिती आहे आम्ही बोली केलेली आहे, पण मग कस काय मागती तू? अहो आमचं संपलंय आत्या, त्यांचा पगार नाही काय नाही, घरामध्ये लय ताणतण चालली म्हणून मी म्हणलं होतं आम्हाला घेऊ द्या। कारण कोणी कामाला जावा काम करावा आवाज येवाला, कामाला जात नाही असं नाही ना, कामाला बी जाते, पण तुम्हाला काय म्हणते घरात आणून ठेवण्यापेक्षा आम्ही जर एक महिन्याचं घेतलं असं काय बिघडलं असतं का? म्हाताऱ्या माणसाला राहून देवा शिल्लक कवा बी लागत ग? मला माहिती आहे, नाहीतरी तुम्ही ना लय आपल्या कळचिटी तुम्ही। म्हणजे म्हणजे ही काय बोल ना ग, तुझं कळचिटी म्हणजे शिल्लक आणून ठेवलं म्हणून कळचिट झाली काय? खरं तेच बोलते, माझ्या करडा कोंबड्याला लागत आहे खायला, तुला वाटतं मागच्या बारीचं घेतलं शिल्लक खाई शिल्लक आहे, मग माझं मपली जपून वापरी दे, तुम्ही उधळ मानकीन जाणार आणखी। हा उदा माझा करायला नाही, तुम्ही गाव जेवणच नाही वय देत, उदा माझा करायला तुमच्या तोंडाला जरा पटलं पाहिजे। अगं मग तुझं संपलं कसं? संपलं कसं म्हणजे खाणारे घरामध्ये माणसं आहेत म्हणून संपलं वय? मग मी काय म्हणते कोंबड्या खुरावड्या हे सगळं तुमच्या आहेत, लेख नाहीत काय तुमचा? लेख नाही लेखाने घेतलं तर बिघडन काय? अगं मग ह्याला काय घालायचं मी? काय घालायचं म्हणजे हाय ना घरामध्ये हाय ना काय माहित नाही वय आम्हाला। शिल्लक माझ्या राहून द्यावा, तुमच्या वय नसती मी सार उधळून टाकते। शिल्लक ठेवा लागत उपाशी मिळाला तरी मी मरू दे, पण मला राहू दे घरामध्ये। अगं काम करावा खावा, आता बारीक नाही राहिला लेख उपाशी राहायला भीतील धरून नाही मुतत, आता करता धरता झाला काता घरामध्ये तानातान चालली। तानातान झाली तुम्ही, तुम्हाला काय रोज एक 1,500 2,000 आणायची तानातान करून घ्यायची? नवरा म्हणला असता आता त्याला 50,000 रुपये महिनाच पाडतोय, रोज 1,000 1,200 साडी घालायला तुला वाटतं घ्यावा? तुम्ही नाही होय त्याला चांगल्या कामा धंद्याला लावलं, मोठा साहेब केला ती रोजच मला 1,000 2,000। अगं त्याच्या त्याचं नशीब असतं, तिचं नाही झालं आहेच पगार लय झाला। नशीब शिकवायचं होता मग तसा नशीब घडवायला, पण आता त्याचं नशीब नव्हतं लय शिकवायचं लागले मला। नशिबाच्या गोष्टी सांगायला असली तरी कसली काय मात उलट्या काळजाची आई आहे, तुमच्यासारखी नाही करे कुठे आई बघितली मी अजून? म्हणजे अशी शिकिती काय परत काय शिकवलं? काय खरं तेच बोलते सुन लय हुशियार, सुन हाय उदळ मानकी जाणार जाणकी म्हणत म्हणती सूर्यवाला म्हणती उगो नको चंद्राला म्हणती माळू नको, मला लाईटच नाही लागत बघ तू आहे म्हणून तरी लाईट पडली। लाईट पडली तेवढं लय द्यावा तुम्हाला बाज बाज बाता बोलायला, मला बोलास मग तुमची नाही जायची बोलायला। अगं म्हणती ती मग आता मी लय भारी मिळाली, मग आता तिची लाईटच पडली मला गरजच नाही। तुम्ही कोण आहेत मला भांडकुळे दांडे म्हणायला लागले? तुम्ही तर माझ्या वरच्या। अरे गप की आता तरी बघ बघ ऐका, अरे काय सांगते समजून तुझ्या भाषेत सांग ऐकते का काय बघ कुपन भरून आलं म्हणून तिला तळतळ आलेलं। बरं मी काय म्हणलं होतं आपल्या घरामध्ये तानातन चालली, बरं घेतलं होतं आम्ही केलं, पण तुमच्या घरामध्ये शिल्लक किती लागतो तुमच्या दोन जीवाला खायला? गप की आता तरी कब आणते सारखं काय उपाशी राहू का काय? मुद्दाम केलं मी सांगून पण केलं त्यांनी, मग ह्या हटकुऱ्या किती सांगा बरं तुम्ही? अगं माझ्या करडा कोंबड्याला लागतंय चित्रपणला खायला लागतंय नाही भरून? अगं पोत पोत भरलं कोंबड्या जोंबड्या तुम्हालाच येतं खायला? काय गावातल्या काय तुम्ही नाही खात काय? बघितलं तुमच्या ऐकते हटकुरी तुम्ही मलाच ग बसवा। बघ 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 आता चरा चरा उठी तव्यातल्या मिरची चर चर करते आली तशी मी तुम्ही नाहीत बोलल्या बोलल्यास नाही अजिबात कामाना कोपाना आणलं म्हणून तिला कापाना जा जा घेऊन जा घरात नाही पंप द्या ना का कशाला रे माझ्यावाला जरा खराब झालाय ते जरा तन्नाशक मारून घेतो जरा। अरे बाबा असं नाही तर बरं का आपण आता कसं रे नेतो पोरग नाही घरी आणि मग ती सुना आणि तशी भांडण ती कुत्री लय भांडत यार माझ्या संग ते माझ्यावाली बॅटरी संपली या फवाऱ्याची नेट करून देतो तुम्हाला मग। अरे मस्त खरं झालं पण ते ना हो कोंबड्यावर भांडते कुत्र्यावर भांडते मांजरावर भांडते कशावर बी भांडत चल ते खराटा घातला तरी भांडते आपलाच खराटा घातला बाईडे आईने आपलाच खराटा घातला काय आपला घरात ठेवला का काय? अरे कुपनाचं ठरलं होतं भरायचं एक महिन्याचं त्यांनी भरायचं एक महिन्याचं व्या भरायचं आता माझं जवळ उलचं उरलं पाहिलं पण ती पहिलं उरलं तरी परत कशाला भरलं मग आता एक महिन्याचं त्यांनी भरलं एक महिन्याचं मला भराय काय फडाफडा लागन एवढी सकाळी सुद्धा बोलली ती काय संबंध आहे का एवढं बोलायचा? अरे तू किती जरी बाहेर चांगली राहिली का तरी तुला घरी असंच भोगावं लागणार आहे काय माहिती बाबा कोणाच्या नशिबाला कसं ना आमच्या नशिबाला कसं नशीब दावा घेते कसं नाही किती केलं तरी कमीच पडत आहे न्यायचा बाबा न्यायचा आहे पंप तो हा आणि तो आणून ठेव बाबा मग घरची माणसं बाकीची आमची येऊस्तर हो लवकर
कपला औषध मार आणि परत आणून ठेव चालते तसं आहे तसं ने जा बाबा दिले घेतल्याशिव तर काय होत नाही हाय ती वस्तू देवा घ्यावा बी लागती पण तसलं पटतच नाही कपत नाही त्यांच्या मनाने म्हणले जमते चाड्याव मोठ पण आपण नाही द्यायचं घ्यायचं कोणाला आपण घे दिल्याव लय तिखा लागत भाऊजी काय करत होते काय नाही फवारा ठेवायला आलतो फवारा ठेवायला आलते कवा नेलता नेलता सकाळी सकाळी नेलता मला कसं काय माहित नाही बरं कोणाकडून नेला होता नेलता नेलता म्हणजे कोणाकडून नेलता म्हणजे मी घरी कोण होत ह्यांच्याकडून नेला होता का काय करत होते काय नाही फवारा ठेवायला आलतो फवारा ठेवायला आलता आणि कवा नेला होता नेलता माझं फवारा जरा हे झालता चार्जिंग संपली होती म्हणून आलतो तुमचा न्यायला आपण कोणाकडून नेला होता ही होते का घरी नाही हो मग नेला होता मी जरा गडबडीत होतो माझ्या जरा चार्जिंग संपली होती मग चालू काम मी सोडून आलतो ना तिकडं म्हणजे काय तुम्ही मनानेच नेला भाई येऊन घरी नाही तसं नाही असं नाही तसं नाही कसं आहे मग अहो गडबडीत होतो मी म्हणलं ना तुम्हाला हा मग मला माहिती आहे मान्य तुम्ही गडबडीत होते पण विचारायची बिरायची काय ते पद्धत असते लांबचा थोडा शेजारीच आहे पण तुमचं मग म्हणलं लांबचे नाही तुम्ही पण विचारायची पद्धत असते भाऊजी कोणाला तरी विचारणं काम आहे तुमचं असं कसं तुम्ही उद्या उठून काही घेऊन जासान घरातलं नवीन काही कसं नेईन बरं इथून पुढे नेत नाही बाबा ठीक आहे इथून पुढचा प्रश्न नाही पण आता ही तुम्ही नेलाच कसं काय म्हणते मी अहो ही फवाऱ्याची गोष्ट सोडा ही राहिलं पण उद्या उठून जर काय दुसऱ्याच घरातलं गेलं तर तुमच्याच नाही यायचं नाव तेवढं कसं घरामध्ये घुसण बरं असं नसतंय गडे एकदा माणूस चुकीत सापडलं की परत आणि आमची म्हातारी नव्हती भाई घरी होत्या त्या मी गडबडीत होतो मी निघून गेलो मला एका पंपाचा प्रश्न होता फक्त असे कसे निघून गेले ते काहीच बोलले नाही एका शब्दाने बी आता त्या चांगल्या त्या कायला काय बोलत्या बरं मला अहो ते मस्त चांगले आहेत तुम्ही उचल्यावाने उचलून गेले होय आता मी म्हणलं की तुम्हाला आता मग तुम्ही मला म्हणायला आले बघा तुम्हाला काय मला काही भांडायचं नाही काय नाही पण मला फक्त एवढं म्हणायचं होतं निदान तुम्ही विचारायचं होतं पण मला एक कामाला वाटते आमची म्हातारी कशी काय म्हणली नाही बरं बाबा तसं तुम्हाला काय वाटत असलं इथून पुढे नेत बी नाही बस का अहो नेण्याबद्दल भाऊजी मी काय म्हणतच नाही तुम्हाला अहो लागणाऱ्या गोष्टी लागला तसं नाही अहो तुम्ही माझं समजून घ्या ना मी काय म्हणते ती नेण्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही तुम्ही या आणि या लागणाऱ्या गोष्टी आहेत शेजाऱ्या पाजाऱ्या आपण देतोच पण विचारून यायचं म्हणते फक्त मी दुसरं काही सुद्धा नाही बरोबर चालतं येऊ का मग या तुम्ही हो झालं काय सरपण तोडून आत्या होतय ना होतय तुमचं लय लक्ष असत घरावर का ग का ग म्हणजे काय झालं आता ती आपले ते गणेश भाऊजी आले होते बाजूचे ना काय कुणाला विचार नाही पूस नाय काय नाय फवारा असच कस काय घेऊन गेले तुम्ही काय म्हणले नाहीत का आणि मला राखण ठेवलं होतं काय तो तुम्हाला कशाला राखण ठेवायचंय पण हाय का नाही कोण तुम्ही कोण लागता का नाही आमच्या पण मला सांगून गेलते का तू मला राखण ठेवलं होतं पण राखण ठेवायचीच गरज नसते आता माणूस हाय घरा तुम्ही घरामध्ये आहेत म्हणल्यावर तुम्हाला सांगायचीच का प्रत्येक वेळेस त्यांनी केला असं पांडुला फोन फिन फोन करून नेला असं लेकर आहे का माहिती तुला अग बाय फोन करणार आता मी धडधडीत बोलून आले त्यांच्या सोबत कशाचा फोन आणि टोन केलाय मग तसं बिन पुस्तक कोण नेऊ शकत नाही आता मग तुम्ही घरी होते की म्हण तुम्हाला नाही का विचारलं त्यांनी तोंडात काय नको जाऊ काय वस्तू का असत्यांना तुम्ही घराच्या कोल्पाच्यात एकाने टुकून उचललं नेलं बघितलं मला माहितीये का मी राखाने का बसलेली अहो मी मग म्हणते घराच्या ठेवायचं म्हणजे आता तुम्ही आहेत का नाहीत कोण आमच्या आहेत का नाही एवढं अगं तुमच्या आहेत आज कळत तुमचं काम करायचं म्हणून तुम्ही आमच्या आहेत का नाही मग सासू पण कोरभर भाकरीला आणि तांबर भाकरी तेव्हा सासू मरते काय देत नाही काय कधी दिलं दिलं तरी दिलं म्हणत जा दिल्यावर तुमच्या संग मला वाद घालायचा नाही पण माझं म्हणणं फक्त एवढं दिवसभर तुम्ही करून खाती बाय बाय करून खाता नंतर आमच्याकडेच येणार आमच्याकडेच येणार नंतर काय करताना घालतात परत कशाला आहेर करायचं तुम्हाला उपकार करायला काय गरज पडली आमची तुम्हाला उपकार तुम्हाला याची शेती बाडी सार बंगल पिंगल तुमच्या मड्यावर नाही द्यायचं तिकडचा लांबचा पट्टा तुम्ही हाणूच नका मी तुम्हालाच सार आपण सांगायची पद्धत बिद्धत काय असते का नसती परत जर ना माझ्या परत परत जर माझी कोणती वस्तू कुणाला दिली ना माझ्या इतकं वाईट कोण नाही तुम्हाला सांगून ठेवते हे बस गप काय बस गप अहो देऊन चालेल म्हणजे अग पण एखाद्याला जी आहे तीच वस्तू देणं घेणं करावं लागतं देवाला कशामुळे द्यायची पण माझी कशामध्ये तुमची द्यायची ना तिकडे काय द्यायचं जन्नीले त्याला बोलायचं कसं काय नाही तांडायचं तुम्ही घरी होत्या तुम्हाला विचारूनच त्यांनी नेलेले तुम्ही नकाले पुढचं रान हाकू मला बी कळतंय मग कळतंय तर बघजा जाऊन जा कळतंय तर बघजा जाऊन हो हाल म्हणायला आल्या मोठ्या मी आता जास्त बोलत जाऊ नका सांगते तुम्ही तो सुद्धा जास्त पॉवर करायचा नाही काय पॉवर केली मी
गरज एवढी तांडायची मग पंप न्यायला माझ संग बोलायचं सुद्धा तुमचं बरं आहे म्हणजे कसं कसं संबंध नाही मग चोर ती चोर वर्षी चोर पाणाला तुम्हाला येतो सगळं तुमच्याकडून शिकावं माणसानी हो शिक कुठं तुमच्या नादी लागत बसता मग चला हल वागवा बरी दिसते जाग जागी बसते तर माथ्यावर मिऱ्या वाटायला लागली तार फाडायला लागली हा उगल एकासाठी ग बसायचं गाटा गाटा गेळायचं त्याला लहानाचं मोठं केलंय सांभाळ केलंय बोलत नाही म्हणून आणि हे जाणीस तो बोलायचा पावर आहे बोल बोलून देना एक शब्द खाली पडून देना काही पूरगी बाय आगाव अगोचर कार्टी बाय असलं असतं काही कुठं एवढं अगोचरपणा नसू नाही आई वहिनी बस फोन नाही केला काय नाही सकाळी करायचं की फोन निघाल्या अगं नाही आलो असच बरं येता येता अगं बाई ताई कस काय अचानक आलो असच बरं एक थांब हा या तूच बरं आहे ना बरं पाणी कस काय इकडे काय जा साधारणच आहे ना एवढं काही बरोबर ठीक आहे माझं बरं तुमचं कसं आहे मस्त मजेत चाललंय एकदम सांगितलं नाही काय नाही फोन नाही काय नाही नाही आता आलो म्हणलं सांगता यावं घरी काय सांगायचं आपलंच घरी असं दादा कुठे हो ते होय राहणारच असते ना त्याला घ्या ना बोलून जरा बोलायचं होतं महत्वाचं आता होय अहो त्यांना लय काम आहे त्यांना टाइम लागण यायला अहो काय झालंय आमच्या राहण्यास तिथं जमीन आहे का नेमका जो आमचा रस्ता येतोय का त्या माणसाने ती काढली विकायला आणि आता जर त्यांनी ती दुसऱ्याला विकली तर आम्हाला जायला रस्ताच राहणार नाही आता ती काही करून येणार आम्हालाच घ्यावी लागणार नाही तर लय मोठी अडचण येणार आहे त्याच्यामुळे म्हणलं आता त्यांनी काढलेली ती विकायला मग 5-6 लाख रुपये आमच्याकडे कसे तरी जमा झाल्यात म्हणलं आता दादाकडे थोडेफार बघते म्हणजे एकदाचा खटका मिटून जाईन ती जमीन एकदाची घेतली ना म्हणजे आमचा प्रश्नच मिटन चांगला काहीच नाही घरात राहिलं अहो तूच कर ना दादा फोन येईन ते घरी अहो हे बघा आता पावसा पाण्याचं वातावरण आहे परत तारांबळ होईन त्यांचीच पळापळ व्हायची बाबा एक दिवस बहिणीसाठी तारांबळ नाही करू शकत का मी काय रोज येते का तुमच्या दारात अहो मग मी काय म्हणते तुम्ही आजच्या दिवस राहा मुक्काम करा संध्याकाळी ते आले ना निवांत बोला पण तुम्ही पैसे पाण्याचं जर म्हणत असताना ताई हो का आमच्याच घरामध्ये लय तानातण चालली आमची आमच्या पैशात नाही बघा रुपया नाही तुम्हाला खरं सांगते काय वहिनी मी तेच म्हणलं व्यवहाराचं आहे ना मी त्याच्या बरोबरच बोलते तुम्ही त्याला फोन करून तर बोलवा अहो व्यवहाराचं मस्त तुम्ही त्यांच्याजवळ बोलले काय माझ्याजवळ बोलले काय आम्ही का घराच्या बाहेर राहतो का आम्ही दोघं एकत्रच आहे आमचं आम्हाला माहिती आहे काय चाललंय ते आमचं आमच माहिती आहे पण तुम्ही त्याला बोलवा तर आधी आता त्यांना बोलून तरी काय होणार आहे आमच्या आम्हाला माहिती आहे दोघांना की घरामध्ये आमचं कसं चाललंय ती हे बघ आई मला वहिनीच्या बोलण्यावरून असं वाटतंय माझं काय काम वहिनी करणार नाही मग तू काय कर सरळ पुरीच्या वाट्याचा जो हिस्सा असतो ना माझा तो हिस्सा मला दे मी ते विकन आणि मी माझी तिकडे जमीन घेते मी माझं सुखात राहीन मला तीनदा तीनदा दारात इकडे येऊन तुमच्याकडे हात पसरायची गरज नाही लागायची माझ्या हक्काचं आहे तेवढं मला देऊन टाका सरळ सरळ कशाचा हिस्सा मागतायत आई तुम्ही इथं आमचीच मरणाची तारंबळ चालली तुम्हाला हिस्सा कुठून द्यायचा आम्ही आणि ती पाठीमाग तुमच्या लग्नाच्या वेळेस आम्ही पाठीमागच्या वावरातला ती तुकडा ऐकला तुमच्या लग्न आम्ही एवढ्या तारांबळीमधून तुमचं लग्न लावून दिलंय आणि कशाचा हिस्सा तुमचा नाही खरंय तुमचं बारक्या बहिणीचं लग्न लावून देणं मोठ्या भावाचं कर्तव्य असतं ते लग्न लावून दिल्याला तोंडावर नका काढू मस्त मग कर्तव्य असतं ना मग भावापासला कसला हिस्सा घ्यायचा आता तुम्हाला अजून आमच्याजवळ राहिलायच काय तुम्हाला हिस्सा द्यायला म्हणते मी बरं ऐका ना अर्धा तुकडा ऐकला ना 4 एकर वावर आहे ना 2-2 एकर दोघांना द्या 1/2 एकर माझ्या ह्याच्यातली विकली 1.5 एकर माझी मला द्या मी माझं काय करायचं ना मी माझं बघ हे बघा मी काय हिस्सा देऊ देणार नाही तुम्हाला स्पष्ट सांगते हे बघ ते आमच्या भाऊ बहिणी चाले तू आता आलेली आहे तू मध्ये तोंड घालू नको आता आली म्हणजे तू त्याला बोलून आण वहिनी ते आम्ही आमचं बघू तुझा काय संबंध नाही मध्ये बोलायचं बरोबर बघू कोण किती कुणाला काय हिस्सा देत आहे आता आली बेत आली म्हणायची काय गरज नाही बायको आहे हक्काची ती पण चांगली हक्काची बायको ना मग बायकोनी तिथवरच राहू बायको सांगू शहाणपणा मध्ये मध्ये नाही नाक घालावं भाऊ बहिणीच्यात काय गई असली करून दिली तू बी त्याला काय करते बाई नशिबात असते त्याला देईन सांगून एकाच काय नशिबात सांगू दे एकाचं दोन मी बी कसं बघते तो माझं ऐकत नाही ती आधी आली का मी हा हिला हिस्सा पाहिजे म्हणे की हिस्सा मी देऊ देते हिस्सा बघ म्हणा माझ्या तोंडाकडं आली तर उराव नाचायला माझ्या कुठे कधीच्या काळामध्ये तोंड दाखवी तिथं येऊन कुठं बसले माणूस पण काय माहिती ह्याला तर बोलायला कधीच नसतं तू थोबाड शिवलेला असतं ह्याच ओ घ्याच्या तू नको ना अडचण बिडचण काय आलेली नाही आणि ती दादाची बायको आहे ना तुला काय असं छळती ना त्याच्यामुळे केलेली बाकी काय नाही ती आली कुडलची कुडून तुला काय संबंध तिने व्हायला काढायचं
हा एकुलत एक पोरग आहे तुझच आहे ना का लोकच आहे ती कळाय पाहिजे ना तिला मग तिला नाही कळत ना त्याच्यामुळे मी माझा हिस्सा मागणार रितसर यांना सांगणार मला माझा हिस्सा पाहिजे मी माझं बघन तुला मी सांभाळीन कळतंय तुला तुला मी सांभाळीन पण तिने जो तुला त्रास दिला ना तेवढा त्रास मी तिला देणार काय संबंध तिचा आणि ह्यो बी बैलबुद्धीचा बायकोचा ऐकतो सगळं याला बी अक्कल नाही ती म्हणन तसं चाललंय त्याचं चाललंय त्याचं मला माहिती तो मला नाही म्हणत नसतो देऊ दे मला जमीन मी त्याला रितसर सांगणार मला माहिती ती तुला किती बोलती किती नाही बोलती सगळं दिसते अगं ती मलाच बोलती एवढं मग तुला तर काय सांगन किती बोलत असन ते मग काय ते जीवाला माहिती काय सांगते मला माहिती ना ती कसली त्याच्यामुळे मी यांना म्हणलं होतं म्हणून आम्ही आलोय बाकी काय नाही मला काय नाही ते फुटका कवडा काय ते फुटकी कवडी नको मला तुमची पण तुला सांभाळत नाही ना ती मग मी तिला सांगणार रित सर काय चुकलं याच्यात माझं सांगा ना झालं काय काम होय लाईटिंग आता मग फ्यूजा नको वसवायला ते फ्यूजा बिवजा ते सगळं सोडा आणि माझ्या संग पहिले घरी चला काय झालं एवढं काय झालं तुमची बहीण बाई आली घरी मग करा चहा पाणी हा चहा पाणी केलं असतं ना नीट नेटक बोलले असतं थोडं तर केलं असतं ते बी केलं असतं जेवण खाऊन करून पाठवलं असतं अरे काय झालं काय म्हणले असत एवढं काय म्हणले असं म्हणजे तिथं दारामध्ये येऊन बसलेले आहेत माहिती का इकडे आज येते लाईट येते परत लाईटीच सोडा तिकडे मी काय म्हणते ते आधी ऐका हा बोल बोल अहो ती तुमची बहीण काय म्हणते माहिती का म्हणते मला आता हिस्सा पाहिजे आता कुठला हिस्सा द्यायचा आहे ह्यांना कशाचा हिस्सा द्यायचा आहे अरे बहिणीचा निम्मा हिस्सा असतोय आपल्याच्यामध्ये हिस्सा असतो पण मग त्यांना दिल्यावर आपण काय खायचं अरे पण तिला एवढी काय हिश्याची गरज पडली काय पैसे लागत असतील फक्त दुसरं काय तेव्हा तुमची बहीण नाहीतरी हाटकोरीच मी मग मी पण तेच म्हणते ना काय गरज आहे त्यांना त्यांच्या तिकडे फार ऊतू चाललंय ना बरं एवढं काय नको मी बघतो ना काय असं ते चल घरी तू नीट नेटक बोला सांगते तुम्हाला हिस्सा बिस्सा नाही द्यायचा तू जरा कमी बोलत जा की जरा काय कमी बोलू काय तळतळी ती माणसाला काय कमी बोलू सांगा बरं मी कशाला बोलते बरं मीच बोललेलं दिसते का तुम्हाला सांगू दे की एकाच दोन तो मी माझा भाऊ आहे ना मी बी त्याला सांगते ना बरोबर सापाटा बोल बोलून देत नाही शब्द जिनभर पडून देत नाही त्याच्यामुळेच तिची जिरवायची आई बोलत तिथं बोलत परत म्हणते आणि लय बोलतात म्हणते जाऊ दे बघू नाही हुकलं चुकलं तरी तिचं तसंच झालं काय म्हणता हे बघ दादा मी काही लय वेळ खेळत बसत नाही तसं तुला तेव्हा कोणी सगळं सांगितलंच असन मग मी बी सरळ मुद्द्याला हात घालते माझ्या वाट्याची जेवढी जमीन आहे ना तेवढी सरळ मला देऊन टाक मग माझी जी अडचण आली ना मी माझं बघते अरे एवढी काय अडचण आली तुला अशी सांगितलं तुझ्या बायकोला तिने सांगितलं नाही तुला कशाची अडचण मला नाही माहिती काय अडचण बिडचण हा मस्त एकाच दोन बारावलं असन तिने तशी ती लय सुपर आहे ती लय ताई काय उगाच तोंडाला येईन ते बोलत जा नका काय भरवलं असन बरं मी हा बर जातानी तर लय म्हणत होती नाही काय नाही तेवढेच काम आहेत का मला भरवा भरवीचे जे असं ते मुद्द्यांनी सांगितलं असं मुद्द्यांनी सांगते बघू तू किती खरं सांगितलं आणि मी किती खोटं सांगते बघा ना बघा हे बघ तिकडं आमच्या जमिनीच्या तिकडं ती वाट विकायला काढलेली त्या माणसानी ती जर आम्ही घेतली नाही तर माझं रानात जायचं अवघड होणार आहे माझी वाट बंद होईल 7-8 लाख रुपये मी केलेले आहेत 6-7 लाख रुपये मग मला थोडी पैशाची गरज आहे एक तर पैसे दे नाही तर मग मला माझ्या वाट्याची जमीन दे कसला हिस्सा म्हणतात त्या कसला हिस्सा बोला ना पैशाचं ठीक होतं तू डायरेक्ट हिश्यावरच आली अरे मग आता कसं करायचं तू यायच्या आधीच तुझ्या बायकोने सांगितलं आमच्याच्यानी पैसे होणार नाही आमची लय तारांबळ आम्हाला देणं होणार नाही मग मी म्हणलं नको देऊ मला माझा हिस्सा टाक मी माझं बघते थोडं थांबायचं ना पण मी आहे ना अजून तू हाय मस मला माहितीये तू भक्कम आहे पण ही बोलती ना मध्ये हिचा काय संबंध आपल्यामध्ये बोलायचा काय संबंध म्हणजे तुमची कोणच नाही का मी सांगा मग तसं तसं सांगा कोणीच नसेल म्हणून हॅलो तू त्याची आहे ना त्याची बायको तू तिथं हॅलो म्हणजे हा मग ते जमिनीचं काय करायचं ना ते आमची जमीन आहे भावंडांची ती तू तुझ्या माहेरून आणलेली जमीन नाहीये काय करायचं म्हणजे माझा बी हक्क आहे मी बी त्यांची बायको आहे मग ते त्याच्या वाट्याच्या जमिनीवर हक्क लावायचा माझ्या नाही कळलं ना मला माहिती बायको ना तिकडे हिस्सा मला माहिती नाही मला जास्त बोलूच नका माहिती नाही ना मग तिथपर्यंतच राहायचं माहिती नाही वाढवा बोलवायचं नाही काय थांबू मी थोडं बोलून दे ना जरा थोबडाला आहे ना जरा आवर घाल घर फुटलं नाही हिच्यामुळं तरी तुला अक्कल आहे ना बायको बायको नुसती बायकोच तिचंच खरं सगळं बाकीचे घरचे सगळे वाऱ्यावर सोडून दिल्यात तू आणि हिला काय कमी जाते बोलायला बघ कडा कडा बोट मोडी ती बहिणीवर दारात उभी अजून सांगते बरं का त्यांना नीट बोलायला सांगा मी एक शब्द पण काढत नाही तोंडातून तुम्ही गप बस म्हणलेत मी गप बसले अशी आधीच गप बसली असती ना सगळं सुखाने झालं असतं त्यांनी पैसे दिले असते मी मपली गेली असते कसले पैसे पैसे आमच्याकडे रुपये पण नाही कुठला तुला विचारलं का मी आमचं चाललंय ना भावा बहिणींचं माझा भाऊ आहे ना जिवंत आहे अजून अख्खा धडधाकड दोन पायावर तो सांगन ना हाय का नाही त्याच्यावर आणि नसला तरी तो व्याजानी आणीन बहीण आहे मी त्याची लोकांची नाही बहीण दानाला भावाला
दाना लावी नाही तर काय करायला लावीन, माझा भाऊ आहे मी बघन. किरकिर बन बन सोडा, मुद्द्याचं काय मला पैसे दे तू, नाही तर जमीन दे, सरळ सोप्प बोल काय करतो, देऊन टाक जमीन, पैसे बी नको मला, व्याजाने बघू नको, कुणाकडून काहीच नको पैसे. अहो पण तुम्ही ताई असं कसं बोलता, तुम्हाला जमीन दे पैसा दे पण तुमची तुम्हाला आमची तळमळ दिसते का, सगळं तुम्हाला देऊन बसल्यावर आम्ही काय खायचंय घरामध्ये, आम्हाला हाय आमचं त्याच्यावरच चाललंय पोट. नाही खरंय बरं का वहिनी तुझं, मी बोलताना विचार करायला पाहिजे होता, पण तुम्ही बोलताना विचार करायला पाहिजे होता. जसं आई तिच्या जीवावर खाती नाही एकटी, याच्या त्याच्या रानात वाट्याने काम करून, तसं तुम्ही बी करा ना, माझ्या हिश्याची जमीन द्या, जेवढा तुकडा राहिलाय तेवढ्यात करा, नाही करता आलं तर रोजानी जा, पण मला माझी जमीन द्या. आई करते ना तिचं, अजून आहे ना धडधाकड, दोन टायमाच्या भाकऱ्या ती तिच्या स्थापून खाती ना, तिच्या कष्टाच्या का तुझ्या खाती. मस मान्य चुकलं माझं. हा चुकलं तुझं, हे जर तुला आधी अक्कल आली असती ना तर एवढं रस्त लागलं का ग वहिनी. माझ्या आईचा जसा तू छळ करती, हा याच्या जागी तुझी आई असती आणि तुझ्या भावानी वहिनी जर तिचा असं छळ केला असता मग, हा आली असती तुझी बी ननन तुला हिस्सा मागायला, मग मग कसं झालं असतं. हा तुझ्या आईचे हाल जर माझ्या आई एवढे झाले असते मग, खायला सुखाने तुकडा नाही, कशावरून ना कशावरून ती तिला नुसती भांडत असती, आणि याला बी अक्कल नाही. हा बायको जशी म्हणती तसं म्हणतोय. अरे खुशाल तू एकुलता एक व्यक्तीचा लहानचं मोठं केलं, तिने किती कष्टाने आपल्याला शाळा शिकवली, काय काय करायला लावलं, हा तू तिचे कष्ट नाही बघितलेलं दादा. हा आज नाही बायको आली, हिचा बैल झाला, हिचा ऐकायला लागला तू. कोण रे ही आपल्या मागून येणारी, आपल्या आईला घराबाहेर काढणारी. घर आहे ना माझ्या आईने तिच्या हिमतीवर बांधलेलं आहे, तुम्ही नवरा बायको ना, सामान उचलायचं आणि निघायचं. तुमच्याच्याने बांधता आलं तर बांधा, नाही तर इथं राहा, पण ती इथं राहणार कळलं ना. लय माय आईला सासरास तुमचा पार बंद करायचा दोघांचा, नाही तर माझ्या एवढी वाईट कोण नाही. आत्ताच सांगते मी आत्या, आत्या मला माहिती आहे माझ्याकडून चूक झाली, पण चुकू नाही मी चुकले, माझ्याकडून नकळत झालं हे सगळं. मला हे असं मला मुद्दा म्हणून नव्हतं वागायचं तुमच्यासोबत, पण मला माझी चूक दाखवून देणारच कुणी नव्हतं. आज एक ताई आल्या म्हणून मला माझी चूक समजली, पण आमच्या चुका तुम्ही नाही तर कोण पदराखाली येणार. माझं चुकलं आत्या, मला माफ करा. इथून पाठीमागं जे झालं ना ते सगळं सोडून द्या आणि आपण परत पाहिल्यासारखं एकत्र राहू. तुमच्याच्याने जेवढं होईल ना तेवढंच करा, नाही तर काही करू सुद्धा नको. मी तुम्हाला एका शब्दाने बोलणार नाही. अगं मला तुला हेच सांगायचं होतं वहिनी, हा तुम्ही ना आधी जसे सुखाने राहत होते ना तसे सुखाने राहा ना. मला तुमचा फुटका रुपया नको आणि ती जमीन बी नको, काहीच नको मला. मला फक्त तुम्हाला दाखवून द्यायचं होतं कशी ती बिचारी आई राहत असन ते, बाकी काहीच नाही मला, काहीच नको. दोन दिवस येईन तुमच्याकडे राहीन, चहा पाणी पेन खाईन पेन मी माझी जाईन, काय नको मला. आणि देवाच्या कृपेने ना माझं लय चांगलं आहे तिकडं, मला काहीच नको, फक्त एवढीच इच्छा आहे तुम्ही तिघं एकत्र राहा आणि चांगले सुखाने राहा आणि भांडू नका तिघं. आईला तरी कोण आहे ग तुम्ही दोघं सोडून. हा मी चार दिवस आले गेले को कधी मी तिच्या पैसे सांग ना, तुम्हीच आहे ना तिचं सगळं करायला धरायला. आणि किती एक भाकर थापून द्यायची तुला फक्त तिला सकाळी, दुसरं काय लागतंय ग तिला. जे झालं ना ते सगळं सोडून द्या आणि मला काय नका देऊ तुमचं, फक्त सुखाने राहा. काय आहे चला आपल्या घरात चला द्या.